नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. स्वर्गीय नगरसेवक संजय भोपे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि वयाची 40 ओलांडलेल्या क्रिकेटपटूंसाठी असणारी संजय भोपे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील महात्मा स्कूलच्या मैदानात रंगली. या स्पर्धेत माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या रत्नदीप स्पोर्ट्स क्लब धाकटा खांदा या संघाने सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. संजय भोपे सोशल क्लब, आनंदी ग्रुप, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटीजन फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी नायब तहसीलदार संजीव मांडे, बीजी शिर्के ग्रुपचे नवी मुंबई प्रमुख सुनील श्रीखंडे, सीमाशुल्क विभाग अधिकारी संजय वैद्य, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील उपस्थित होते. या स्पर्धेला भाजपचे तालुकाध्यक्ष रमशेठ भगत आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट आणि शुभेच्छा दिल्या. पेण भारतीय जनता पार्टी आणि नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठ निवासाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या हळदीकुंकू समारंभाला जवळजवळ 3 ते 4 हजार महिलांची उपस्थिती लाभली. या हळदीकुंकू समारंभाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौसल्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रीतम पाटील यांनी सर्व महापुरुषांना अभिवादन करत स्त्रियांना आपले हक्क आणि न्याय मिळवून देणाऱ्या थोर व्यक्ती तसेच समाजसुधारक यांनी कशाप्रकारे योगदान दिले याची माहिती दिली आणि शहर विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही दिली. खोपोली आगरी समाजाच्या स्नेहमेळावा आणि गुणगौरव समारंभात नुकताच आयोजित करण्यात आला असून या समारंभाचे उद्घाटन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. यावेळी महेंद्र थोरवे यांनी खोपोलीसह संपूर्ण कोकणच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे. समाजातील जुन्या पिढीचा आदर्श ठेवत उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि कलाक्रीडा अशा सर्व क्षेत्रात नवीन पिढी अधिक कर्तृत्ववान ठरत असल्याचे सांगितले. या समारंभात खोपोली आगरी समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती, विद्यार्थी, क्रीडापटू, व्यावसायिक, उद्योजक यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. खोपोलीमधील आगरी समाज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, सुमनताई अवसरमल, माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते. भाजपचे उत्तर भारतीय नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांचा वाढदिवस अलबेला हनुमान मंदिर बेलापूर येथे दरवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी राजेश राय यांनी शाश्वत हिंदूंच्या कोकण प्रांत संघटनेचे मंत्री असल्याने सर्व लोकांना त्यांचे वाढदिवस, विवाह, सामाजिक कार्य मंदिराच्या आवारातून करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत राजेश राय यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करून त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकावणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा या मागणीसाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह NRI पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांची भेट घेतली. नवी मुंबई शहरातील विविध नोड्समधील अनेक उद्याने आणि मैदाने यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अंतर्गत देखभाल, दुरुस्ती तसेच मैदाने, रोड डिव्हायडर, ट्री बेल्ट, ओपन जिमचे साहित्य, खेळणी, बेंचेस, ओपन जिमच्या साहित्याची देखभाल, दुरुस्ती यासारखी अनेक कामे न केल्याने आणि आवश्यक ती निगा न राखल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या विरोधात भावना अधिकच तीव्र झालेल्या आहेत. या संदर्भात NRI पोलीस ठाण्यात दशरथ भगत यांनी माजी नगरसेविका वैजयंती भगत आणि प्रभागातील नागरिक यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन पत्र देत पोलीस अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली तसेच या विषयावर सविस्तर चर्चा केली. पाताळगंगा नदी रायगड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. खोपोलीतील उगमापासून पुढे समुद्रापर्यंत या नदीकाठावरील शेकडो गावे तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी
ही नदी भाग्यरेषा आहे। मात्र दुसरीकडे दिवसेंदिवस या नदीचे प्रदूषण वाढत असल्याने नदीतील जलचर प्राणी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकण्याचे काम सुरूच आहे। अनेक वेळा नदीत पात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत होण्याच्या घटना समोर येत असून अचानक नदीतील पाण्याचा रंग बदलत असल्याचेही समोर येत आहे। पाताळगंगा नदीचे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे येथील औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर रसायन मिश्रित सांडपाणी नदीत सोडत आहेत। एका बाजूला पाताळगंगा नदी प्रदूषित करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न केले जात असताना स्थानिक प्रशासन प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असलेले रायगड जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी मात्र एखादी घटना समोर आल्यावर नमुने तपासणी करून वेळ काढू धोरण अवलंबत आहे। दरम्यान खोपोली नगरपालिका सांडपाणी शुद्धीकरण योजना लाल फितीत अडकल्याने शहरातील लाखो लिटर सांडपाणी दररोज नदीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने उगमस्थानाजवळच नदी प्रदूषित होत आहे। खोपोलीतील सांडपाणी शुद्धीकरण योजनेला अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे। आवश्यक निधीही मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये संपूर्ण शहरात भुयारी गटार योजना, सांडपाणी एकत्रितीकरण, सीवेज ट्रीटमेंट प्लांट उभारून त्याद्वारे प्रक्रिया करून या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती खोपोलीचे मुख्याधिकारी अनूप दुरे पाटील यांनी दिली आहे। हमरापूर विभागातील सर्व गाव, वाड्या, वस्त्या माझी कर्मभूमी असून विकास कामाबाबत कोणतीही कमतरता भासू देणार नाही। हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनावेळी केले। आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर भागातील 8 गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच झाला। यावेळी आमदार रविशेठ पाटील म्हणाले की मतदारसंघाचा विकास हे माझे ध्येय आहे, ते मी पूर्ण करणारच, तसेच मागील 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासासंदर्भात असलेले प्रश्न सोडवण्यावर भर देणार अशी ग्वाही दिली। या विकास कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सावरोली गावाच्या हद्दीतील टाटा स्टील या कारखान्यातील 9 कामगारांवर युनियनवादातून व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली होती। तेव्हापासून या 9 कामगारांचा गेल्या 10 वर्षांपासून संघर्ष सुरू होता। अखेर आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नाने 9 कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत। सुनील दिसले, रुपेश पाटील, दत्तात्रय मिरगळ, सागर भुईकोट, विश्वनाथ मुंडे, संदीप मिरगळ, अशफाक दुदुके, अनिल पाठक आणि कमलाकर मुर्गनेशन या कामगारांना युनियन नेतृत्ववादातून कामावरून निलंबित केले होते। गेली 10 वर्षे हे कामगार वेगवेगळ्या माध्यमातून व्यवस्थापनाशी चर्चा करत होते, मात्र त्यांना यश येत नव्हते। कामगारांचा हा प्रश्न सावरोली गावचे माजी सरपंच गोविंद बैलमारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर मांडला। याची दखल घेत महेंद्र थोरवे यांनी मध्यस्थी करत कामगारांचा प्रश्न मार्गी लावला। या संदर्भातील माहिती आमदार थोरवे यांनी शिवालय संपर्क कार्यालयात कामगारांच्या कुटुंबाच्या उपस्थितीत दिली, त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केले आहे। त्याचे पडसाद राज्यभरात उमटले असून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रायगड भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे। त्याअंतर्गत युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाक यांच्या नेतृत्वाखाली रोहा नगरपालिकेसमोर आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस राजेश डाके, युवा मोर्चा रोहा शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, विद्यार्थी आघाडीचे रायगड जिल्हा संयोजक वैभव कुलकर्णी यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला। पत्रकार उत्कर्ष समितीअंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र संघटकपदी माजी नगरसेविका आणि महिला दक्षता समितीच्या सदस्या नीता माळी यांची निवड झाली आहे। याबाबत पनवेल शासकीय विश्रामगृहात समितीच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेऊन त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले। महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून राज्यभरात महिला उत्कर्ष समितीचे नाव आहे। या राज्यातील महिला उत्कर्ष समितीची बैठक पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात
सुरुवात झाली. या बैठकीत माजी नगरसेविका नीता माळी यांची महाराष्ट्र संघटकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र समितीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी नीता माळी यांना प्रदान केले. पारगाव गावातील रस्त्याच्या कामासाठी आमदार महेश बालदी यांच्या निधीतून 10 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्याअंतर्गत त्यांच्या निधीमधून पारगाव गावातील खालची आळी येथील रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते झाले. या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी उपसरपंच सुनंदा नाईक, माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी उपसरपंच मनोज तळवी, निशा पाटील, अंजली कांबळे, रत्नदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील रस्त्याच्या कामासाठी निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. नवी मुंबईमध्ये CCTV बसवण्याच्या कामाने गती पकडली आहे. शहरात आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1500 अधिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच आत्तापर्यंत 484 कॅमेरे बसवले आहेत. यातील 19 कॅमेरे प्रायोगिक स्वरूपात कार्यान्वित केले असून त्यांची तपासणी सुरू आहे. याशिवाय पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 96 एव्हिडन्स कॅमेरे 24 मुख्य चौकात बसवण्यात येत आहेत. सोबत 288 ANPR म्हणजेच ॲटोमॅटिक नंबर प्लेट रेग्नेशन कॅमेरेही बसवण्यात येत असल्याने कुणीही वाहन चालकाने सिग्नल तोडला, वाहतूक नियमांचा भंग केला तर थेट त्याच्या घरीच दंडात्मक चलन फोटोसह पाठवले जाणार आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी शहर अभियंता संजय देसाई तसेच अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली आणि काम गतिमानाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. खारघर सेक्टर 4 एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे. कुमुदिनी अहिरे या त्यांच्या ओळखीच्या शारदा जाधव यांच्यासोबत बोलत उभ्या होत्या. यावेळी त्यांच्या मागून टुलिप बिल्डिंगच्या दिशेने अंदाजे 25 ते 30 वर्षाचा व्यक्ती आला आणि कुमुदिनी अहिरे याच्या गळ्यातील चैन चोरून तो पळून गेला. या प्रकरणी मोटरसायकल चालवणाऱ्या 2 अनोळखी व्यक्तींविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पनवेल परिसरात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये 12 वार्षिक क्रीडा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला. या क्रीडा मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन योग आणि पिरॅमिड परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या क्रीडा मेळाव्यात विद्यार्थ्यांनी 100, 200 आणि 400 मीटर शर्यत, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल यासारख्या खेळांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी केली. या क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. संस्थेचे उपाध्यक्ष YT देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.